नमस्कार, मी प्राध्यापक सतीश शर्मा पिसे, चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स, कुंभारवाडा, जिल्हा चंद्रपूर येथे प्रांतपाल या पदावर कार्यरत आहे. आज मी आपल्याला ग्रंथालयाचे प्रकार, टाईप्स ऑफ लायब्ररी, याच्यावर आपल्याला मी माहिती देणार आहे. आज आपण ग्रंथालयाचे प्रकार हा विषय घेऊया. मुख्यत्वे ग्रंथालयाचे प्रकार चार आहेत: राष्ट्रीय ग्रंथालय, सार्वजनिक ग्रंथालय, शैक्षणिक ग्रंथालय आणि खाजगी ग्रंथालय. राष्ट्रीय ग्रंथालय हे भारताचं भूषण आहे आणि ते पश्चिम बंगालमध्ये कलकत्ता ह्या ठिकाणी वसलेलं आहे. सार्वजनिक ग्रंथालय आणि शैक्षणिक ग्रंथालय, शैक्षणिक ग्रंथालयामध्ये ग्रंथालयाचे तीन भाग पडतात: एक शालेय ग्रंथालय, दुसरं महाविद्यालयीन ग्रंथालय आणि तिसरं विद्यापीठीय ग्रंथालय. शालेय ग्रंथालयामध्ये प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण म्हणजे वर्ग 1 ते 12 असा निकष ठरलेला आहे. महाविद्यालयीन ग्रंथालय हे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठीय ग्रंथालय हे सुद्धा पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, त्याचप्रमाणे प्राध्यापक आणि संशोधक, जे संशोधन करणारे संशोधक आहे त्यांच्यासाठी सुद्धा ते खुलं आहे. त्याचप्रमाणे भारतामध्ये काही प्रमाणामध्ये खाजगी ग्रंथालय आहे, जसे मोठे मोठे संस्थान आहेत त्या मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये त्यांचे वैयक्तिक खाजगी ग्रंथालय आहे. आणि आज खाजगी ग्रंथालयामध्ये दोन भाग आहेत, त्याच्यामध्ये आधुनिकीकरणामध्ये एक डिजिटल ग्रंथालय आणि दुसरं आहे आभासी ग्रंथालय, व्हर्च्युअल लायब्ररी. काळाच्या ओघामध्ये मॅन्युअल ग्रंथालय आता कमी होत चालले आणि ऑनलाईनच्या या नवीन प्रकरणामध्ये आभासी ग्रंथालय आणि डिजिटल ग्रंथालयाची व्याख्या ही समोर आलेली आहे. राष्ट्रीय ग्रंथालय त्यातील ग्रंथसंग्रह व त्याची व्याप्ती यानुसार वेगळी असते. राष्ट्रीय ग्रंथालय केवळ देशातील सर्वसमावेशक संग्रहकर्ते असं नाही तर देशाबाहेरही या देशासंबंधीचे साहित्य ते संग्रहित करत असतं. ग्रंथाची राष्ट्रीय ग्रंथसूची तसेच नियतकालिके, अमृतीत साहित्य यांची ग्रंथसूची मुद्रित सूक्ष्म स्वरूपात किंवा संगणकीय वाचण्या स्वरूपात तयार करणे हे या ग्रंथालयाचे काम आहे. राष्ट्रीय ग्रंथालय हा देशाचा अभिमान आहे. सार्वजनिक ग्रंथालय, सार्वजनिक ग्रंथालय ही एक सामाजिक संस्था आहे. समाजातील सार्वजनिक गटांना हे ग्रंथालय ग्रंथ व माहिती सेवा देत असते. सार्वजनिक ग्रंथालय वाचकांना निःशुल्क सेवा देत असते. सार्वजनिक निधीतून सार्वजनिक ग्रंथालयाचे आर्थिक व्यवहार केले जातात. सार्वजनिक ग्रंथालयाचे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे कायदे तयार करण्यात आलेले आहे आणि सार्वजनिक ग्रंथालयाला त्या ते राज्य सरकार त्यांना अनुदान देत असते. महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्र सार्वजनिक कायदा, ग्रंथालय कायदा 1965 काही निकष दिलेले आहेत. ग्रामीण भागापर्यंत, तळागाळापर्यंत ही चळवळ पोहोचलेली आहे आणि बहुतांश ग्रामीण भागातील वाचक किंवा समाजातील वाचक, त्याच्यामध्ये बालवाचक, तरुण वाचक, प्रौढ वाचक, स्त्रिया, मुले, मुली, सर्व वर्गातील वाचक त्याचा उपयोग करू शकतात. शैक्षणिक ग्रंथालय, शैक्षणिक ग्रंथालयाचे तीन भाग पडतात: शालेय ग्रंथालय, महाविद्यालयीन ग्रंथालय आणि विद्यापीठीय ग्रंथालय. शालेय ग्रंथालय याच्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक असे प्रकार पडतात, तर महाविद्यालयीन ग्रंथालयामध्ये या प्रकारच्या ग्रंथालयातील उपयोजक हा तरुण वर्ग असतो. या प्रकारच्या ग्रंथालयात संदर्भ ग्रंथ, रवी साहित्य, रवी पुस्तके, नियतकालिके, ऑडिओ व्हिडिओ साहित्य, प्रोजेक्ट इत्यादी साहित्याचा समावेश असतो. विद्यापीठीय ग्रंथालयामध्ये पारंपरिक कृषी विद्यापीठीय दर्जा असलेल्या संस्थांचा समावेश होतो. तसेच या ग्रंथालयातील वाचक वर्गात प्रवृत्त विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, अभ्यासक यांचा समावेश असतो. खाजगी ग्रंथालय आहेत, त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात. सुरुवातीच्या काळामध्ये ग्रंथालय पारंपरिक पद्धतीने काम करत असत, परंतु माहितीच्या ओघामुळे मनुष्याला अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी संगणक युगात इंटरनेटच्या माध्यमातून शक्य झाल्या आणि त्यातून डिजिटल ग्रंथालय हे उदयास आले. माहिती डिजिटल स्वरूपात प्राप्त होत आहे. या ग्रंथालयातील साहित्य संग्रह हा अंकीय स्वरूपात असतो, म्हणजे
डिजिटल स्वरूपात असतो या ग्रंथालयात जगातील सर्व प्रकारच्या माहितीचा संग्रह असतो. आज आभासी ग्रंथालयाचं युग आलेलं आहे. आधुनिक काळात ही ग्रंथालय जागा आणि वेळ लोकांमधील देशांमधील व खंडांमधील अंतर कमी करीत आहे. हे ग्रंथालय केवळ झाड्यांच्या संग्रहावर आधारित आहे, म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून सर्व हालचाली होत आहेत, म्हणून याला आभासी ग्रंथालय म्हणजे भिंतविरहित ग्रंथालयाची अगलपूर प्रतिमा जर आणली आपण तर चार भिंतीचा मोठा समाज समजर आहे. हा जो प्रकार ग्रंथालयाचा आहे, त्या आभासी ग्रंथालयामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर आभासी ग्रंथालय आता खूप मोठं काम करत आहे. अशा प्रकारे आपण